Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. खरंच ग जेनिफर, रिक्षा मिळणं इतकं कठीण झालंय ना आता? ऍक्च्युली पाय गॉन झाले. हा चाय चाय चाय, गरमा गरम चाय. ठीक आहे मॅडम, चिंटू स्पेशल चाय. मॅडम मी ऑर्डर बनवून येतो, तोवर तुम्ही चाय प्या. अरे वा चिंटू, गॉड ब्लेस यू. ओके ओके, मेन्शन नॉट, कम अगेन, गुड डे. जेनिफर, आपल्या पार्लरची ही सगळ्यात मोठी कमाई ना? अगं आतापर्यंतची सगळ्यात मोठी कमाई असं म्हण, आणि आपल्याला अजून खूप मोठे ऑर्डर पुन्हा 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 घ्यायचे आहेत. जेनिफर, तू आहेस ना म्हणून खरंच खूप मोठा आधार आहे ग मला. अश्विनी, मी एक डिसिजन घेतला आहे. कोणता ग? मी ना तुला परमनंटली जॉईन करायचा विचार करते. अँड आय हॅव मेड माय डिसिजन. आपण दोघे मिळून ना हे पार्लर खूप मोठं करूया. जेनी, अगं म्हणजे ना माझ्या मनात पण हे बऱ्याचदा आलं होतं, पण कसं विचारणार ना तुला, माझं पार्लर इतकं छोटं आहे आणि तुझं नुकसान झालं तर म्हणून नाही विचारलं मी. अगं इतका विचार नाही करायचा. अँड आय एम व्हेरी शुअर तू तुझं पार्लर खूप मोठं करणार आहेस. यु नो व्हॉट अश्विनी, तुझ्यामध्ये ना एक जादू आहे. तू एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा ना खूप स्पेशल फील करतेस, है ना? आणि म्हणून तू अश्विनी आहेस, अश्विनी. सो मला तुझ्या या जर्नीमध्ये ना तुझ्या सोबत राहायचं आहे, तुझ्या बरोबर ह्या पार्लरला खूप मोठं करायचं आहे. तू खरंच मला जॉईन करणार आहेस? इफ यू अलाव. वेडी आहेस का तू? मला खरंच ना खूप आनंद झालाय. जेनी अगं, हे पार्लर उभं राहण्यामागे ना बऱ्याच जणांचा हात आहे. माझ्या कुटुंबाचा, तुझा, प्राजूचा, सगळेच. आणि ना आपण सगळे मिळून हे पार्लर खूप मोठं करू. पण मला पण तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवाय. हो, जर तुला याहूनही चांगली संधी चालून आली तर तू ती घ्यायची आहेस, थांबायचं नाहीस, आणि तू थांबलेलं मला नाही आवडणार. ओके, आता काहीही बोलायचं नाही, प्लीज कीप क्वाइट. ओके. अरे प्राजू. ओ हाय प्राजक्ता. अगं प्राजक्ताला पण गुड न्यूज सांगायला हवी ना, कि मी परमनंटली पार्लर जॉईन करते आहे. आणि हो, आता मी आणि अश्विनी दिवसभर एकत्र असणार आहोत आणि प्राजक्ता संध्याकाळी भेटणार, हो ना? आय एम सो सॉरी प्राजक्ता. खूप बरं वाटतंय मला. अगं दुखतील तुझे हात, राहू दे ना. याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण. अरे म्हणजे शिल्पी हिला म्हणाली, सासूबाई तुमचे पाय दुखत आहेत का, मी जरा चेपून देते. तर ही हो म्हणाली. ही जरा गंमत करू. काय मग, सासूबाईंची अगदी जोरदार सेवा चालली आहे. अहो मी सांगितलं नको पाय दाबूस माझे, पण ऐकतच नाही. बघा दाबू दे दाबू दे, तिलाही बरं वाटत असेल. शिल्पी तुझे हात दुखतायत का? नाही. अगं नाही काय, नक्की दुखतील तुझे हात, खात्री आहे मला. नाही तुझे हात दुखून दुखून तुटून पडतील, पण हिचे पाय दुखायचे काय थांबणार नाहीत. काय हो तुम्ही? नाही असं काही नाही, खरंच माझे हात दुखत नाही. पण काही म्हणा, फूट मसाज करावा ना तर तो ताईने. आपण मी एक काम करू का, मी उद्या ताईला बोलवून घेतो. काही गरज नाहीये.
कशाला म्हणजे त्या दिवशी पण नाही का मी फोन केला तर ती म्हणाली की ती बिझी आहे कुठल्या तरी कामात आहे. असू दे, तिला कशाला उगाच डिस्टर्ब करायचा. मी करते आणि मलाही येतो फूट मसाज चांगला. हो ना माई, मी करते ना. ठीक, हो हो, सगळं छान करते हं ही विद्युत. पण शिल्पी, मला मात्र खरंच खूप वाईट वाटतंय ग. माझ्यामुळे नोकरीत गेली ना तुझी. माई, तू महत्वाची की नोकरी? असं शिल्पी म्हणत होती काल, नाही का ग? गुणाची आहे माझी सून. झोपली सुद्धा, झोपेत सुद्धा किती गोड दिसते ना. सॉरी, मी गंमत केली म्हणून तुम्हाला राग आला का? पण मला ना आज काही ऐकायचंच नव्हतं तुमचं, म्हणून अहो मी ना तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. थांबा. शर्ट, आता नवीन शर्ट का घेतलंस? अहो आपल्याला उद्या डिनरला जायचंय ना, तेव्हा हे शर्ट घालून तुम्ही चला. अच्छा, म्हणजे प्लॅनिंग ऑलरेडी झालेली आणि तू गृहिती धरलेलं की मी तुझ्यावर येणार आहे जेवायला. काय हो, एक संध्याकाळच तर मागते. तुम्हाला नाही का आवडत माझ्या बरोबर बाहेर यायला? अश्विनी, का नाही आवडणार मला यायला तुझ्या बरोबर? बायको आहेस तू माझी. पण तेच तर आहे, तू बायको आहेस, तू सगळं करतेस, मी रिकाम टेकडा बसलोय, माझ्याकडे पैसे नाही, बिल तू भरणार. नाही आवडत ग मला हे सगळं, ऑकवर्ड होत मला. आता काहीही बोलताय तुम्ही आमच्यासाठी कमी करता का? आणि असं अजिबात बोलायचं नाही, मला काही माहित नाही. उद्या आपण डिनरला जायचंय आणि तुम्ही हे शर्ट घालायचंय, बस. ठीक आहे, आता जातोच आहे तर मग शर्टही घालू. काय, थँक्यू. ठीक आहे, उठेल ना ती? आता मी माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं पण नाही ठेवू शकत का? ठेव आता काय. ब्युटी पार्लर उघडल्यापासून जामच गट झाले तुझ्या. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.